समुद्रातल्या अजस्र लाटांनी पारघल जिल्ह्यातल्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडलाय. समुद्राच्या उधाणाचं पाणी गावात शिरत असल्यानं गावकरी भयभीत झालेत. लाल फितीमध्ये अडकलेली जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती आणि नवीन बंधाऱ्याच्या उभारणीचं काम यामुळे ही आपत्ती ओढावली असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. सातपाटी इथं 2002 धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. तत्कालीन खासदार राम नाईक यांच्या प्रयत्नानं आणि पुढाकारानं हे काम झालं. कालांतरानं बंधाऱ्याची लांबी वाढवण्यात आली. मात्र 1800 मीटरचा हा बंधारा समुद्राच्या अजस्र लाटांच्या तडाख्यामुळे सुमारे 10 मीटर किनाऱ्याच्या बाजूनं सरकला. या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला 4 ते 5 ठिकाणी मोठी भगदाड पडली आहे. त्यामुळे सातपाटी गावातल्या अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे. समुद्रातील घाण, चिखल, प्लास्टिक पाण्यासोबत वाहून येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शासन स्तरावर ज्या काही एनजीओने जे काही हायकोर्टात एक स्थगिती आणल्यामुळे पर्यावरणात त्यामुळे हा आमचा प्रश्न मार्गी लागला नाही. परंतु शासनाने त्वरित हा प्रश्न आमचा मार्गी लावावा आणि आमच्या ज्या संकट आहे ते दूर करावं त्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. सातपाटी दांडा भागात 600 मीटरचा नव्यानं बंधारा बांधण्यासाठी 7.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित खटल्यामुळे या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. या बंधाऱ्याची डागडुजी करण्याचं आश्वासन बहुतांश राजकीय पक्षांच्या पुढाऱ्याने दिले, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सातपाटीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आपत्कालीन निधीमधून तातडीनं रक्कम देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हर्षद पाटील, झी मीडिया, सातपाडी, पालघर. Thank you.